न्यायासाठी उपोषण करणाऱ्या कॅन्सरग्रस्तावर पोलिसांकडून अन्याय. रात्रीतूनच उपोषणाचा मंडप तोडल्याने कॅन्सरग्रस्ताकडून रोष व्यक्त. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रोडच्या कामामुळे एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी जात असून ते पाणी तिथेच साचत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान होत असल्याने व त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कॅन्सरग्रस्त शेतकऱ्याने आपली कैफियत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडण्यासाठी उपोषणाचा मंडप लावला होता. परंतु रात्रीतूनच हा मंडप पोलिसांनी तोडल्याने कॅन्सरग्रस्त शेतकऱ्याने तीव्र रोष व्यक्त केला आहे. कर्जत येथील शेतकरी उमेश दादासाहेब डोंगरे यांच्या शेतालगत 2009 साली पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माहेर भायगाव ते कर्जत रोडचे काम करण्यात आलं होतं. कर्जत शिवारातील गटक्रमांक 38 येणाऱ्या नैसर्गिक पाण्यासाठी पूल व पक्की सिमेंट नाली बांधणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही, त्यामुळे त्या ठिकाणी 3 ते 4 एकर क्षेत्रात पाणी भरत आहे. 2009 तिथे पाणी साचत असल्याने व आजूबाजूच्या शेतकऱ्याने तिथे कच्च्या नालीत विहिरीचे मटेरियल टाकले असल्याने नाली बंद झाली. यासंदर्भात वेळोवेळी संबंधित कार्यालयांना अर्जाद्वारे कळविले, परंतु त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्याला ट्रोल केलं. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यासाठी मंडप उभारला. परंतु पोलिसांनी त्यांना लोकशाही मार्गाने देखील न्याय मागू दिला नाही. त्यांचा मंडप तोडून त्यांच्यावर पुन्हा अन्यायच केल्याने संबंधित शेतकऱ्याने तीव्र रोष व्यक्त केला आहे. मी राहणार कर्जत आंबर तालुका जिल्हा जालना, तेथील एक गरीब शेतकरी आहे. माझं दुघाट नंबर 38 लोणार भायगाव कर्जत या रोडवर जमीन आहे. या जमिनीमध्ये पूल प्रशासनानं पूल व नाली न केल्यामुळे 3 ते 4 एकरमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. यासाठी मी संबंधित कार्यालयांना वेळोवेळी अर्जाद्वारे कळवलो आहे, तरी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न होता उडाउडीचे उत्तर देण्यात आलेले आहे. तरी दिनांक 8 तारखेला ऑगस्टला मी कलेक्टर साहेबांना अर्ज देऊन स्वतः भेटून सांगितलं का सर माझ्या याच्यावर तात्पुर कारवाई करावी, तर आणि उपोषणाचा इशारा दिला होता. पण तरी पण माझ्या याच्यावर काही कारवाई न करता आणि मला रात्री मी उपोषणास बसल्या आलो असता माझा मंडप बॅनर पूर्ण तोडून टाकलं व पोलिसांनी मला दमदाटी केली. आज मी एक कॅन्सर पेशंट आहे. मला महिन्याला 20,000 रुपये फॉलोअप चेकअपसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी लागतात. तरी बी माझ्यावर असा अन्याय होतो. आज माझी 3 एकर जमीन पाण्यात गेलेली आहे. माझं आता नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती होती की माझ्या याच्यावर तुम्ही लक्ष देऊन कारवाई करावी, तर त्यांनीच उलट मला संविधानानुसार मी उपोषणाला बसल्यास मलाच उपोषणाला विरोध केला. हो नाहीला दसतो मला असं पोस्टरवर उपोषण लिहून उभं राहावं लागणार. ती माझी मागणी पूर्ण होईपर्यंत कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटणार नाही. उमेश दादासाहेब डोंगरे.